अभिमन्यू जाधव मित्र मंडळ आणि जंगूबाई तालीमच्या वतीने विळद घाटातील नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित आणि प्रतिभा नवकर जैन प्रतिष्ठान नगर संचलित मातोश्री वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यावेळी येथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या प्रसंगी अभिमन्यू जाधव, रोनक बिचकर, रोहनभाई चावरे, दिनेश फिरके, कुणाल भिंगार दिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवकांनी वृद्धांना ग्रीटिंग, गुलाब फुल आणि चॉकलेट दिले आणि त्यांची चौकशी केली. जाधव आणि त्यांचे मित्र दरवर्षी न चुकता येथे या दिवशी येतात आणि प्रेमाचा दिवस या वृद्धांसोबत साजरा करतात आणि त्यांनाही वृद्ध आशीर्वाद देतात असे यावेळी बोलताना व्यवस्थापक दिलीप चोरडिया म्हणाले. तर ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांना इथे राहावे लागते हे युवकांना समजावे आणि त्यांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा या भावनेतून आपण येथे येऊन हा प्रेमाचा दिवस साजरा करतो असं यावेळी बोलताना अभिमन्यू जाधव म्हणाले. तर वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन प्रसन्न झाले असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. व्हॅलेंटाईन डे जाधव यांच्याकडनं मातोश्री वृद्धाश्रममध्ये साजरा होत आहे हे दरवर्षीचं न चुकता त्यांचा हा कार्यक्रम असतो. हे नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित आणि प्रतिभा नवकर जैन प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावर आज आनंद गगनात मावेना त्यांचा इतका त्यांना आनंद झालेला आहे. हा असा उपक्रम हे दरवर्षी राबवत असतात. असेच वेळोवेळी जी काही अडचण असते फक्त जाधव भैयांना सांगितलं की ते त्याची पूर्तता करत असतात आणि आजही ते न विसरता सकाळपासून मला कॉन्टॅक्ट करतात यायचं यायचं यायचं. तर त्यांनी वेळात वेळ काढून इथं आलेत, सगळ्यांना प्रेमाचा संदेश दिलेला आहे. आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आहे, फक्त मुलं मुलगा मुलगी किंवा लवर्स यांच्यासाठी नसून तो सगळं आपलं वृद्ध आई वडील जे काही ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे अशा सगळ्यांसाठी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. तर त्याप्रमाणे यांनी वृद्धांची दखल घेऊन आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी हा सण साजरा केलेला आहे. तर त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आज 14 फेब्रुवारी अर्थातच लोक युवक खास करून आज व्हॅलेंटाईन डे म्हणून हा साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे हे प्रेमाचा दिवस म्हणून पाहतात. प्रेमाचा दिवस फक्त मुलगा आणि मुलगी ह्याच्यातच मर्यादित राहा ठेवलं आहे काही जणांनी युवांनी, तर तेवढंच नसून प्रेम हे आपल्या आई वडिलांवरती सुद्धा असलं पाहिजे. ज्यांनी एवढं प्रेम दिलं आहे आपल्याला आयुष्यभर, लहानाचं मोठं केले, त्यांना जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना न विसरता त्यांनी जसं आपल्याला लहान असताना प्रेम दिले वाढवले तशीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे असं म्हणजे. ओम नमः शिवाय. आणि प्रेम फक्त मुलामुलीमध्ये नसून ते भाव बहिणीमध्ये सुद्धा आहे, मित्रांमध्ये आहे, आई वडिलांमध्ये सुद्धा आहे, धर्मावरती पण आहे आणि देशावरती पण असलं पाहिजे. ओम नमः शिवाय. आज प्रेमाची वाक्यच बदलत चालली आहे. ते म्हणजे मोठे मोठे गिफ्ट नसून एक दुसऱ्यांना समजणं, त्यांच्या भावना ओळखणं, त्यांना काय गरज आहे तिथं उभं राहणं हे सुद्धा करणं, हेचं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आज खरंच यांना खूप म्हणजे पाहून मन भरूनही आलं आणि त्यांच्यावर चेहऱ्यावरती जो आनंद पाहिला त्याच्याने मन प्रसन्न देखील झालं. तर एक आमची सरांनाही मन खूप भरून आलं, प्रत्येकाचं इथं मन भरून आले. प्रत्येकांना विनंती करतो आहे की आपण होईल तेवढं आपल्या आईवडिलांना म्हणतो, मातृदेव भव पितृदेव भव, मातृ आणि पितृंना आपण देवाचं स्थानी ठेवलेलं आहे, त्यांचं अशी वेळ कधी येऊ नका देऊ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.